प्रिय भाई बहनों, आज की रोटी के घर सदस्य व्यक्तियों के लिए श्री कृष्णांचे मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 26 मे 2024 रविवार संध्याकाल आणि सकाळ म्हणून संध्याकाळ आणि सकाळ सकावा दिवस होता। उत्पत्ती पहिला अध्याय 31वा वचन सृष्टीचे वर्णन करताना प्रत्येक दिवसाला संध्याकाळ आणि सकाळ असे संबोधले जाते, यांचे कारण काय? प्रकाश निर्माण होण्यापूर्वी दिवस नव्हते, जग अंधाराने भरले होते। आपण उत्पत्ती पहिला अध्याय 2 वचनमध्ये वाचतो की खोलवर अंधार होता, प्रकाश येण्यापूर्वी संपूर्ण पृथ्वी अंधारात होती। म्हणून देव म्हणाला प्रकाश हवे आणि प्रकाश निर्माण केला आणि एक दिवस दुसऱ्यापासून वेगळेले केले। आमच्या कॅलेंडरमध्ये एक दिवस मध्यरात्री 1200 वाजत सुरू होतो, पण जू कॅलेंडरमध्ये त्यांचे दिवस सकाळी 06:00 वाजता सुरू होतो, त्यामुळे ते संध्याकाळी 6 वाजता संपणाऱ्या दिवसाची प्रकाशाची अंधुरीतीने वाट पाहतात, पण अजूनही दिवस पूर्ण झालेला नाही। संध्याकाळ आणि पहाटेची वेळ त्यांच्यासाठी एक दिवस पूर्ण करेल। परमेश्वराने मानव जातीसाठी काल आणि ऋतू निर्माण केले, त्याने काम करण्यासाठी दिवस निर्माण केला आणि त्यांना विश्रांतीसाठी रात्र दिवसाची मुले आणि प्रकाशांची मुले म्हणून वागणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। परमेश्वराने मानव जातीसाठी काल आणि ऋतू निर्माण केले, त्याने काम करण्यासाठी दिवस निर्माण केला आणि त्यांना विश्रांतीसाठी रात्र दिवसाची मुले आणि प्रकाशाची मुले म्हणून वागणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। परमेश्वराने आपल्याला जगासाठी प्रकाश देण्यासाठी दिवे म्हणून ठेवले आहे। उठ चमक, कारण तुझा प्रकाश आला आहे आणि परमेश्वराचे तेज तुझ्यावर उठले आहे। येसाया 60:1 आपल्यापैकी प्रत्येक जण देवाची निर्मितीमध्ये एका खास मुकुटासारखा आहे, कारण जगाची निर्मितीपासून त्यांचे आदर्शीय गुणधर्म स्पष्टपणे दिसत आहे, जे कळवलेले या गोष्टीद्वारे समजले जातात। अगदी त्यांचे साक्षात सामर्थ्याने देवत्व रोमन्स 1:20 आपण देवाची सृष्टीमध्ये प्रमुख आहेत, म्हणून देव आपल्यापैकी प्रत्येकाकडून त्यांचे प्रेम, त्यांची शक्ती आणि त्यांचे वैभव प्रतिबिंबित करण्याची अपेक्षा करतो, कारण देवाला ओळखणंही जर आपण त्यांची देव म्हणून गौरव केला नाही आणि कृतीजन राहिलो नाही, मग आपण आपल्या विचारामध्ये व्यर्थ होऊ आणि आपली अंत करणे अंधकारमय होईल। रोमन्स 1:21 म्हणून आपण सतत त्यांची स्तुती केली पाहिजे आणि त्यांचे आभार मानले पाहिजे, जेणेकरून आपण गौरवातून गौरवाकडे जाऊ शकतो। स्तुती आणि उपासना सतत तुमच्या हृदयात असू द्या, तुझ्या हाताच्या कृत्यावर तू त्याला प्रभुत्व मिळवून दिले आहेस। तू सर्व काही त्यांची पायाखाली ठेवले आहेस, सर्व मेंढरे आणि बैल अगदी शेतातील पशु, हवेतील पक्षी आणि समुद्रातील मासे जे समुद्राच्या मार्गातून जातात। हे प्रभू, आमच्या प्रभू, तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती उत्कृष्ट आहे। स्तोत्र 8:6-9 पुढील ध्यानासाठी श्लोक। तू एकटाच परमेश्वर आहेस, तू स्वर्ग स्वर्गीचा स्वर्ग त्यांची सर्व यज म्हणा सगळं पृथ्वी आणि त्यावरील सर्व काही समुद्र आणि त्यामध्ये जे काही आहे ते बनवलेले आहे आणि तू त्या सर्वांचे रक्षण करतोस। स्वर्गातील यजमान तुझी उपासना करतात। नेहमिया 9:4 दिवसासाठी बायबल वचन सकाळी पहिली इतिहास 28:29 संध्याकाळी जॉन 9:1
24वां वचन से 41वां वचन। धन्यवाद।